कोल्हापुरात एकेकाळी घोडेस्वारीला राजाश्रय होता, मात्र त्यानंतर ही कला फारशी जोपासली गेली नाही. मात्र आता पुन्हा कोल्हापुरात घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येणार आहे. कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेसमध्ये पुन्हा एकदा घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू येऊ लागलाय. निमित्त आहे हॉर्स जम्पिंग स्पर्धेचं. 4 आणि 5 मार्चला होणाऱ्या हॉर्स जम्पिंग स्पर्धेमुळे कोल्हापूरला लाभलेला अश्वरोहणाचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. कोल्हापूर संस्था राजश्री शाहू महाराजांच्यापासून कोल्हापूर संस्थांचा रिसाला हा भारतामधल्या मोठमोठ्या संस्थानांच्या बरोबरी नव्हता आणि त्याला लाल रिसाला म्हणून संबोधित जायचं. कुठलेही शाही कार्यक्रम असतील किंवा इतर कुठलेही खेळातले प्रकार असतील तर ह्या या रिसाल्यानं अतिशय चांगली कामगिरी पूर्वीच्या काळामध्ये करून दाखवली होती. कोल्हापुरात संस्थान काळात घोडेस्वारीला राजाश्रय मिळाला होता. या क्षेत्रातील विविध खेळांना आणि घोडेस्वारांना प्रोत्साहन देण्याचं काम श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि त्यानंतर राजाराम महाराजांनी केलं. आज कोल्हापूर इक्वेस्टेरियन असोसिएशनच्या माध्यमातून ही हा खेळ इथं रुजावा, याची लोकप्रियता वाढावी, विशेष करून मुलांच्यामध्ये तरुणांच्यामध्ये याच्यामधली आवड निर्माण व्हावी हा एकमेव उद्देश मनामध्ये ठेवून या स्पर्धेचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. घोडेस्वारीची कला जोपासण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. एका घोड्यावर सुमारे 2000 रुपयांचा खर्च दररोज केला जातो, त्यामुळे काहीसा हा खेळ खर्चिक असला तरी कोल्हापूरकरांना हॉर्स जम्पिंग स्पर्धेच्या निमित्तानं अश्वरोहणाचा अनुभव घेता येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक या स्पर्धेसाठी आलेले आहेत. जिमखाना, शो जम्पिंग, टेंट पेकिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा यावेळी घडणार आहेत. तर त्यासाठी चांगले चांगले स्पर्धक, नावाजलेले राज्यस्तरीय आणि देशातले नावाजलेले स्पर्धक इथं सहभागी होत आहेत. तुम्हाला देखील ही स्पर्धा पाहायची असेल तर वाट कसली पाहता, थेट कोल्हापूर गाठा आणि हॉर्स जम्पिंग स्पर्धेचे साक्षीदार व्हा. संदीप राजगोळकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.